कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हे मला पटलेलं नाही. माझ्या दृष्टीने ते चुकीचंच आहे. अरे सायलेन्सर, ती गाडी आलीच नव्हती आपल्या गॅरेज मध्ये, मी सांगतोय ना. अरे बाबा, आली होती, मी एकट्याने रिपेअर केलेली. असा लगेच. हे थांबा थांबा, तिला काय झालं? पिंटा शेटनी गॅरेज गहाण ठेवलं, त्याच्या पैशावरून काही बोलला नसेल ना हिला? नाही रे, काहीतरी घरी झालं असेल. त्यापेक्षा आपण जाऊनच विचारू ना. चल. शिवा, काय झालं? नाही काय नाही. तुझी सॅड कायस? काही नाही, ते माझ्यामुळे छकुल्याला त्याच्या घरच्या कार्यक्रमाला नाही जाता आलं. त्याच्या घरचे पण नाराज झाले त्याच्या. उगाच बोलवलं का त्याला? अजिबात नाही. उलट छकुला आला म्हणून आजीची शेवटची इच्छा पूर्ण तरी झाली. नाही पण त्याला त्रास झालाच ना, माझ्यामुळे का सहन करावं त्याने? शिवा, येडी आहे का तू? तू त्या छकुल्याला आज बोलवलं ना म्हणून शांता आजीला त्याच्या नातवाला भेटण्याचं सुख मिळालं. आणि ते छकुला सोडून अजून कोणी त्यांना सुख दिलं नसतं. नाहीतर काय, तो एका अनोळखी व्यक्तीसाठी जर तो एवढं करू शकतो, तर त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी तो काही करेल? भाई, एक नंबर आहे रे छकुला. तू उगाच सॅड होऊन बसतेस. त्यांनी जे केलं ना ते खूप भारी केलं. अरे पण मला वाटतं की मी त्याची माफी मागायला हवी. माझ्यामुळे उगाच त्याला सहन करावं लागलं. बघ शिवा, तू जास्त विचार करू नको ग. आणि तसं पण तुला कुठे माहित होतं की त्याचं घरी काहीतरी काम आहे? तो मला बोलला होता की मला नाही जमणार यायला. हा, पर तेरे पास दुसरा कोई ऑप्शन था क्या शिवा? हे बघ, तुला जर इतकंच वाईट वाटत असेल ना, तर एक दिवस त्याला भेट आणि त्याला विचार कसं वाटलं ते. हो तर सॉरी सुद्धा बोल. काय रे? ठीक आहे, बघते मी काय करायचं. ऐक ना, ऐक ना वहिनी, आशूने जे केलंय ते पुण्याचंच काम आहे गं. म्हणजे आज त्याच्यामुळे कुठल्या तरी एका अनोळखी व्यक्तीला मुक्ती मिळाली. ही पुण्याची गोष्ट नाही आहे का? सांग बघू. त्याने पुण्याचं काम करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याने घरात सुद्धा लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. सीता, तू उगाचच चिडचिड करतेस. तुम्हाला चिडचिड वाटेल पण हे गरजेचं आहे. अगं पण असं काय करतेस? तो काय म्हणतो ते ऐकून घेऊ आपण, त्याला समजून घेऊया. त्याने दिव्याला समजून घेतलं. तिचा चेहरा किती पडला होता हे बघायला तू तिथे नव्हतास आशू. यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.